प्रभु अफकोर्स तुझ्या आवडत्या ठिकाणी जात ना तू सांग. कपडे कपडे बादलीतच वाढतील आता. ही माझ्याकडे बघून बोलली. पण माझ्याकडे बघून का बोलली? मी आत्ताच एवढी कामं केली आहेत. चपात्या पण मी केल्या, पीठ पण मी मळलं. मी ना आणखी कामं करणार आलतुगिरी. हा बाबू, मी ऐकते. ओ गॉड, कधीचे कपडे धुतलेत मी? अजून कोणी वाळत नाही घातले. त्यात लॉकडाऊन एक्सटेंड झालंय, काम वाटून घेतली पाहिजेत. वाव, अमेझिंग. असं रिएक्ट करायचं असं काही झालंच नाहीये. असं काय जमतंय यांना या लॉकडाऊनच्या? तर कंटाळा आलाय पीठ म्हणून. मावशी, कुठे आहात तुम्ही? कधी येणार? मावशी करून टाकले यार माझी. सगळे मेजर काम तर मीच करते ना, यांना काय फरक पडणार आहे? आज झालं आता. काम वाटून घेतली पाहिजेत. बोलून बघूया यांच्याशी. या तर काय नाहीच बोलतील. पण शुभ्र, तुला स्वतःसाठी स्टँड घ्यावाच लागेल. बास झाला आता. कमॉन, बोल यांच्याशी. कमॉन कमॉन कमॉन. मनातल्या मनात नाही, रिअल मध्ये बोल. आपण काम वाटून घेऊया का? हा ऍक्च्युली. बाबू बाबू, मला 5 मिनिट्स मध्ये कॉल करते. ओके बाय, अडक. सो काम वाटून घेऊया आपण. उद्या सकाळपासून सुरू करू हवं तर. आणि म्हणजे तुम्हाला जे स्वतःहून करायचं आहे ना ते तुम्ही फ्रँकली सांगा. आपल्या तसं काही स्ट्रेस नाही आहे. शुभ्रा, मला पीठ नाही म्हणायचं प्लीज. पीठ नाही प्लीज. प्लीज मला मला पीठ नको प्लीज. हो हो हो, तसं एक कडक पीठ मिळतेस. मी कर म्हणजे पोळ्या मी कर. कुल, तू पोळ्या कर, बाकी जेवणाचं मी बघेन. हवं तर काही टेन्शन नाही. एनिवे आजकाल इतकं खाणं होतं ना, बॉडीला काही हालचाल नाही ना, तर असं ब्लोट असं ब्लोटिंग फील होतं. आय एम थिंकिंग उद्यापासून ना मस्त हेल्दी ऑप्शन्स ट्राय करते. दीक्षित डेट सुरू करूया का उद्यापासून? व्हॉट्स ए ब्रेकफास्ट आणि जेवण एक वेळच. चालेल ऍक्च्युली. पण काय ग एक दिवस ट्राय करू. हा करून बघूया. ओके ग्रेट. सो तू पोळ्या कर, मी जेवणाचं बघेन. आणि भांडी. ओ शिट, पाणी पी पाणी पी पाणी पी. काय बोलू, भांडी करू का? काय करू काय करू? काय ग
गेली नख गेली माझी. मी करेन, करते मी. थँक गॉड गेली भांडी. शिट, म्हणजे झाडू ला ती माझ्याकडे. नो ओके, तू पोळ्या कर, मी जेवण बघते, भांडी मी करते. भांडी मी करते. तू काय काय करशील? मी करते ना भांडी. मी करते. वेट, तू भांडी कर, तू पोळ्या कर आणि झाडू लादी पण मी करते. उत्तम, तो सगळं सॉर्टेड आहे मला असं वाटतंय. कपड्यांचं पण बघून घेऊ. मी मशीनला लावत जाईन कपडे आणि तू वाळत घाल. ग्रेट, सो सॉर्टेड आहे. परफेक्ट प्लॅन आहे. उद्यापासून सुरू करू आपण. डन आहे, डन. चला, पाण्याने परत वाचवलं मला. एकदाच करायची काम, भांडी आणि कपडे. कपडे चहा हवाय म्हणाला. मी काय म्हणते, कपडे आज कोण वाळत घालणार? काय आता ठरलंय म्हणून करते मी, आता मी नसते ऐकत म्हणून. आणि तसे यांना माहिती नाही मी किती स्मार्टली कामं घेतली. दिवसातनं फक्त एकदा करायची कामं, बाकी दिवसभर आराम. मस्त किती गाणी ऐकत भांडे घासायची आणि बाबूशी गप्पा मारत मारत कपडे वळत खाण्याचे. हा बाबू, काय ना कपडे वळत घालतो, तू काय करतो? तुम्ही कामं घेतली आहेत ना वाटून, नसतील घेतली तर आत्ता घ्या आणि कपडे आणि भांडी तुम्ही ठेवा. तुम्ही ठेवा म्हणजे करा ना. बाबू तुला काय नाही, तू काय नाही काय करतो? काय नाही, झाली सगळी काम. हॅलो गाईज, हाय. कसं चाललंय तुमचं क्वारंटीन? कोणासोबत स्पेंड करताय हा लॉकडाऊन पिरियड तुम्ही, म्हणजे फॅमिली सोबत की आमच्यासारखं फ्रेंड्स सोबत? आमचे कॅरेक्टर्स आवडले की नाही तुम्हाला? रिया, कृतिका आणि शुभ्रा, यापैकी कोणत्याही कॅरेक्टरशी तुम्ही रिलेट करत असाल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येस, आणि सगळ्यात महत्वाचं तिला बोलू दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला बोलू दे. तुम्ही कामं डिवाईड करून घेतली आहेत की नाही ते आम्हाला सांगा. जसं आम्ही केले, आम्ही सगळी कामं अशी डिवाईड करून घेतली, त्यामुळे कोणा एकावरती प्रेशर येत नाही, खूप थकायला होत नाही. एकदम छान, एकदम सुरळीत आयुष्य जगलाय. वॉट म्हणजे कशी, काय काय डिवाईड करून घेतली आपण सांगूया प्रेक्षकांना. काय काय डिवाईड करून घेतली म्हणजे आपण लाईक आता रिया वगैरे यांचं सगळ्यांचं कळलं. गौरी आणि दीपिकाने कशी कामं विभागून घेतली आहेत घरातली, कशी मदत होते एकमेकांची एकमेकांना, तर ते प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. तर सांगा बघू की काय केलंय बाबा तुम्ही. पूजा या दिवा गावला. येस, दिवा गावला. झाडांना पाणी घातलं. झाडांना पाणी घातलं. वाव. हा, घरातली कामं काय काय वाटून घेतलेत असं, म्हणजे ते हाऊस होल्ड वर्क्स नेचर वॉन्ट्स टू नो केलं ना. तर काय केलं त्यांना विचार करू दे, पण तुम्ही लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्यापैकी कोणाचं कॅरेक्टर तुमच्याशी जुळत असेल, तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मग अशी दोन पण कामे वाटून घ्यायचं. फॅन बंद केला म्हणाली ती. फॅन बंद केला मी मग अशी चालू ठेवून गेलेला. कोणी चालू कोणी गेलेला फॅन.